या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्वी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्वी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या वतीने शहरातील स्मशानभूमीत सुधारण्यासाठी 18.5 कोटी रुपयांचं टेंडर काढलं असून आजच वृत्तपत्रातून हे टेंडर प्रसिद्ध करण्यात आलंय। वास्तविक पाहता नाविन्यपूर्ण उपक्रम स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीनं हाती घेणं गरजेचं आहे, मात्र जी कामं महापालिका शासन निधी आमदार खासदार निधी यातून केली जाऊ शकतात अशी कामं पुन्हा स्मार्ट सिटी योजनेतून केली जात आहेत, त्यामुळे सोलापूर शहरात गरज नसणारी कामं स्मार्ट सिटी योजनेतून सुरू आहेत आणि याबाबत महापालिकेतील नगरसेवक बोलायला तयार नाहीत। शहरातील दत्त चौक येथील शालिमार टॉकीज समोर गुरुवारी सकाळच्या सुमारास ट्रक खाली चिरडून 14 वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला। मृत मुलाचं नाव समर्थ धोंडीबा भास्कर असं आहे। स्मार्ट सिटी योजनेतून या ठिकाणी काम सुरू आहेत। स्मार्ट सिटीच्या ठेकेदाराचा ट्रॅक्टर असल्याचं सांगण्यात येत असून चिदानंद अशोक मलगोंडा वय 25 असं त्या ट्रॅक्टर चालकाचं नाव आहे। कधी वाटलं नव्हतं शिवसेनेबरोबर आपण सरकार बनवू, मात्र शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष आहे। हे सरकार किती दिवस टिकेल याबाबत शंका उपस्थित केली जातीये, पण हे सरकार 5 वर्ष टिकेलच, पण त्यापुढे लोकसभा आणि विधानसभेलाही चांगली कामगिरी करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 22वा वर्धापन दिन आहे, त्यानिमित्तानं मुंबईत घेतलेल्या पक्षाच्या कार्यक्रमात ते बोलत होते। सोलापूर शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांमध्ये सावळा गोंधळ दिसून येतोय। शहरातील सर्वच रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत, यामुळे सोलापूर शहरवासियांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे। त्याबरोबरच अमृत योजनेतून टाकण्यात येणारी ड्रेनेज लाईन याचं कामही संथ गतीनं आणि निकृष्ट दर्जाचं होत आहे, त्यामुळे दोन्ही अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून तातडीनं सर्व कामं पूर्ण करावीत, अन्यथा गय केली जाणार नाही असा इशारा आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिलाय। मी शिवसेनेचा नगरसेवक आहे, माझा निर्णय अद्याप झालेला नाही, मध्यंतरी शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांनी माझी हकालपट्टी केली आहे असं पत्र प्रसार माध्यमांना दिलं आहे। मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती, त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची माझी मानसिकता होती, ही वस्तुस्थिती आहे, परंतु महाआघाडीतील घटक पक्षातील नेते मंडळींना इतर पक्षात प्रवेश द्यायचा नाही असा निर्णय झालाय, त्यामुळे माझा निर्णय शरद पवार आणि उद्धव ठाकरे घेणार असल्याचं महेश कोठे यांनी स्पष्ट केलं। सुपर गोल्डन सीताफळाची उत्कृष्ट व निरोगी रोपे माफक दरात उपलब्ध, 25 एकर मध्ये स्वतःची बाग, ओरिजिनल व खात्रीची रोपे योग्य दरात मिळतील। ठोंबरे फार्म अँड नर्सरी, मुक्काम पोस्ट खामगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर, श्री राजेंद्र रावसाहेब ठोंबरे, संपर्क 96 73 60 63 87 आणि 91 46 18 59 59। सोलापूर शहरातील 36 केंद्रांवर प्रत्येकी 120 डोस गुरुवारी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचं महानगरपालिका आरोग्य विभागानं सांगितलं आहे। 45 वर्षांच्या पुढील नागरिकांसाठी शहरात आज लसीकरण चालू राहील, त्यांच्यासाठी 120 डोस असतील। 45 वर्षांपुढील नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी केली नसली तरी केंद्रावर जाऊन लसीकरण करता येईल, त्यांच्यासाठी काही डोस राखीव आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिल्यास आम्ही वाघाशी म्हणजे शिवसेनेशी मैत्री करायला तयार आहोत असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते। वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना उत्तर दिलंय। चंद्रकांत दादा गोड माणूस असून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होत अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे। इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या मोसमातील उर्वरित सामन्यांबाबत बीसीसीआयनं मोठी घोषणा केली आहे। उर्वरित 31 सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या काळात होणार आहेत अशी माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली। जुलैमध्ये T20 विश्वचषक स्पर्धेविषयी सुद्धा अंतिम घोषणा होण्याची शक्यता आहे। पुण्यातील देवाच्या आळंदीमधील ग्रामस्थांनी यंदा पायीवारी सोहळा नको अशी भूमिका घेतली आहे। दुसऱ्या लाटेत बरंच भोगल्यानंतर आता तिसऱ्या लाटेत तीच वेळ यायला नको, शिवाय तिसऱ्या लाटेचं खापरही वारकरी संप्रदाय आणि ग्रामस्थांवर फुटू नये म्हणून यंदाही एसटीतूनच पंढरपूरला वारी नेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। राज्यावर कोरोनाचं मोठं संकट अजूनही कायम आहे, मात्र संकट कितीही येवोत कधीही येवोत हा महाराष्ट्र कधीही झुकणार नाही, थकणार नाही आणि या कामी राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात पुढे उभं राहणार आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय।
विमल सेल्स, सह्याद्री शॉपिंग सेंटर, कामत हॉटेल शेजारी, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर। प्रोप्रायटर शीतल कोठारी। मोबाईल 83 80 06 06 43। न्यू हिंद एजन्सी, पत्ता किल्ला रोड, सोलापूर। प्रोप्रायटर गौतमचंद्र कोठारी। मोबाईल 80 87 08 06 38।